दीपक शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींना सर्वप्रथम मी युनिक परिवाराचे आभार मानतो की त्यांनी इतका सुंदर सत्कार आमच्या या ठिकाणी केलेला आहे. कारण 7 दिवसापूर्वी रिझल्ट लागला आणि त्यानंतर बरेच माझे सत्कार झालेले आहेत. मी ॲक्च्युली एका खेड्यातून आलेलो आहे आणि तिथं बऱ्याच लोकांना माहितीच नाही की UPSC काय असतं. त्यामुळे 7 दिवसापासून मला एकच प्रश्न विचारला जातो आहे की साहेब ISI चं ट्रेनिंग कधीपासून चालू आहे. म्हणजे आमचं ट्रेनिंग रावळपिंडीला होणार आहे मला माहितीच नव्हतं. त्यामुळं खरोखरच UPSC कोणाला माहिती आहे त्या लोकांसमोर बोलायला आज तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. नंतर थोडी माझ्याविषयी माहिती सांगतो की मी 2008 साली BE मेकॅनिकल झालो VGTI मुंबई येथून. त्यानंतर मी 2.5 वर्ष एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केलेला आहे आणि त्यानंतर 2011 पासून मी पुण्यामध्ये यशदा नावाची एक संस्था तिथे 1 वर्ष ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि नंतर कोल्हापूरच्या एक PITC म्हणून संस्था आहे, गव्हर्नमेंटची संस्था आहे, तिथे मी ट्रेनिंगसाठी गेलो होतो इंटरव्ह्यूच्या ट्रेनिंगसाठी. त्यामुळं जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा काही UPSC विषयी आकर्षण वगैरे काही नव्हतं. मी खरं तर पोटासाठी चालू इकडे की 2008-09 साली तुम्हाला माहिती आहे रिसेशन आला होता आणि माझ्या बऱ्याच मित्रांना लेऑफ दिला होता. त्यामुळे मी एक्सपेक्ट करत होतो की आपण पण जाणार आहे थोड्या दिवसात. म्हणून तेव्हापासून मी UPSC तर चालू केलं, काही माहिती नव्हतं. NCERT ची पुस्तकं वगैरे आणली, वाचन चालू केलं. 2008 साली काही माहीत नसताना पहिला अटेम्प्ट दिला. इव्हन किती अटेम्प्ट असतात हे माहीत नव्हतं तेव्हा. OBC ला किती असतात, OPEN ला किती असतात, तर दिला अटेम्प्ट आणि 2008 ची प्री फेल झालो. मग पुन्हा विचार केला की आता काय आपलं होणार नाही. मग 2009 साली पुन्हा दिला अटेम्प्ट, पण 2009 साली पण काय अभ्यास झाला नाही. कंपनीमध्ये जॉब करत होतो म्हणून एक 7-8 दिवसभर अगोदर अभ्यास थांबवला आणि मग पिक्चर वगैरे बघितले भरपूर, टाईमपास केला. आता शेवटी कंपनीने सुट्टी दिली होती म्हणजे काहीतरी चांगला उपयोग करायचा म्हणून केला आणि दिली प्रिलिम. आणि आता अशी प्रिलिम दिली म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे की कुणी एक्सपेक्ट करू शकत नाही की आपण पास होणार. त्यामुळे ऑगस्टपर्यंत काहीच केलं नाही आणि ऑगस्टला रिझल्ट लागला आणि दुर्दैवाने मी पास झालो. त्यामुळे तेव्हा माझ्यासमोर प्रश्न उभा राहिले की करायचं काय आता. मग आता कंपनी तर सोडू शकत नव्हतो कारण आपण अशी प्रिलिम पास झालो आहे. मग पुन्हा गेलो कंपनीत, पुन्हा सुट्टी घेतली आणि पुन्हा मेनचा अभ्यास केला. मग तिथं पण अभ्यास करत असताना आजूबाजूला मुलं होती सगळी आणि त्यांचा सगळा अभ्यास झालेला आणि आमचा अजून इतिहासातच काय नाही. म्हणजे आम्हाला ते पहिली ते दहावी शिवाजी महाराजांचा इतिहास एवढंच माहिती, वर्ल्ड हिस्ट्री बघितली पण नाही. मग तरी चालू केलं, रडत केला अभ्यास. मग पुन्हा 15 दिवस अगोदर कळालं यावेळेस की आपलं काय होत नाही यावेळेस. मग पुन्हा 15 दिवस पिक्चर बघितले आणि मग दिली अशी, असाच अटेम्प्ट दिला. पण त्यावेळेस काही लोकं मला भेटली की सुखमिन पाटील असेल किंवा शिवप्रसाद नकाते, ते लोक सिरियसली अटेम्प्ट देत होते आणि ते म्हणजे दयानंद कॉलेज सोलापूर येत असताना ते माझे सिनियर होते. तर त्यामुळे तेव्हापासूनची ओळख होते, ते आमच्यापैकीच एक होते आणि त्यावेळेस त्यांचं सक्सेस मी बघितलेलं आहे, त्यांचा अभ्यास तेव्हा बघितला आणि त्यांना तेव्हा वाटलं की आपण पण सिरियसली करायला पाहिजे. मग म्हणून म्हणजे सोडू की नको असा विचार करत शेवटी घरच्याची परवानगी घेऊन मी जानेवारीला जॉब सोडला आणि तेव्हापासून मी यशदामध्ये प्रिपरेशन केलं. आता प्रिपरेशन म्हणजे काय, क्लास वगैरे कुठला केलाच नव्हता. त्यामुळं जे मित्र वगैरे होते ज्यांनी दिल्लीचा क्लास वगैरे केलेला किंवा बरीच माहिती होती त्यांनाच विचारून चालू केला अभ्यास. प्रिलिम निघणाऱ्याची गॅरंटी होती कारण CSAT बऱ्यापैकी चांगलं होतं आणि CSAT चा अभ्यास केला आणि पुन्हा मेन्ससाठी पण पहिल्या दिवसापासून अभ्यास चालू केला. त्याविषयी जास्त काही सांगत नाही कारण मेन्सचा अभ्यास व्यवस्थित केला होता त्यामुळे यावेळेस कॉन्फिडन्स होता. पण रँक वर येईल एवढी गॅरंटी नव्हती. पुन्हा मेन्स पास झालो, इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि इंटरव्ह्यू एकदम मजेत वगैरे झाला. निके मिश्रांचं पॅनल होतं आणि मजेत एवढा झाला होता की इंटरव्ह्यू, त्यामुळे मार्क खूप कमी येणार असं वाटत होतं. कारण निके मिश्रा जेवढे मजेत इंटरव्ह्यू होतो तेवढे मार्क खाली येतात, ते हसत हसत मार्क कमी देतात. त्यामुळे थोडं म्हणजे काय म्हणतात ॲक्सेस झालो होतो, पण बहुतेक 170-180 दिले असतील त्यामुळे मी आज आहे 213 रँकवर. पण UPSC च्या या प्रवासात एक 3-4 गोष्टी मला म्हणजे माझा अनुभव म्हणून कळालेल्या आहेत की शेवटपर्यंत लढायला पाहिजे आपण. कधीही आपल्या तलवारी आपण मॅन करून पिक्चर बघायला जायला नाही पाहिजे. कारण तेव्हा मी जर सिरियसली केलं असतं तर काहीतरी झालं असतं, म्हणजे मागच्या अटेम्प्टमध्ये कुठली तरी पोस्ट मिळाली असती. पण मी तेव्हा जरा दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे. मला हेच सांगायचं की शेवटपर्यंत लढा. आणि म्हणजे आपण बऱ्याच वेळा जे खेड्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील बरीच मंडळी असतील की दुसऱ्यांचा कॉन्फिडन्स बघून आपण आपला कॉन्फिडन्स हरवून जातो. जसं म्हणलं की मी अभ्यासाला जायचो आणि तिथं सगळ्यांचाच अभ्यास झालेला असायचा, सगळे खाडखाड उत्तर सांगायचे, मला वाटायचं माझंच काही नाही अभ्यास. पण शेवटी मी क्लिअर झालो तसं करत. तर तुम्हाला हे सांगायचं की दुसऱ्याच्या कॉन्फिडन्सकडे बघून स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करू नका.
आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की इंग्रजीचा खूप जे मराठी तरुणांना असं वाटायचं, आता तो ट्रेंड कमी झालेला आहे, की इंग्रजी चांगलं असलं पाहिजे किंवा इंग्रजीवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. तर मला काही तसं वाटत नाही, कारण इंग्रजी जर चांगलं पाहिजे असतं तर UPSC ने डायरेक्ट इंग्लिशचे प्रोफेसर घेतले असते ना. म्हणजे आपल्याला परीक्षा एवढी 3 स्टेजची परीक्षा घ्यायची काही गरज नाही, कारण माझं इंग्लिश कसं आहे मलाच माहिती. त्यामुळे मी कधी इंटरव्ह्यूमध्ये बोलायचो ना, तर ते त्याचा मला ॲक्च्युली फायदा काय झाला की मी एवढं इंग्लिश स्लोली बोलत होतो की त्यामुळे मला प्रश्न खूप कमी विचारले गेले. तुम्ही जर इंग्लिश चांगलं बोलत असाल तर तुम्हाला प्रश्न जास्त विचारले जातात. तो एक फायदा होता की कमीत कमी, आणि लिहिताना पण तेच की बाबा आपलं इंग्लिश खालच्या लेवलचं, आपल्याला काही वरचं येत नाही, म्हणून साध्या सोप्या भाषेत एका ओळीचं किंवा 2 ओळीचं पारतरपार वाक्य व्हायचं, आणि त्याचा मला फायदा झाला असं माझा समज आहे. कारण काय की ते माझं इंग्लिश एकदम बेसिक लेवलचं असल्यामुळे समजायला पण सोपं जातं, आणि इंग्लिश म्हणजे जास्त विचार करावा लागत नाही. मराठी माणसाचं इंग्लिश आहे ते तिथंच कळतं. तर तो एक भाग आहे. आणि UPSC ची परीक्षा आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की ही ॲकॅडमिकली अवघड परीक्षा नाही, तर ती टेम्परामेंटली अवघड परीक्षा आहे. की 3 स्टेज आहेत आणि 3 स्टेजमध्ये तुमच्यावर कॉन्स्टंट प्रेशर आहे. आणि प्रेशर म्हणजे प्रेशर आपल्याला 10वीला पण असतं, 12वीला असतं, पण यावेळेस आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर करिअरच्या वाटेवर उभे असतो, करिअरच्या वळणावर उभे असतो. त्यामुळे हे प्रेशर इतर प्रेशरपेक्षा वेगळं असतात. घरचे विचारत असतात लग्न करायचं आहे, शेजारी पाजारी विचारत असतात. माझ्या गावाकडे आपण उठलो होती, मी पळून गेलो म्हणून 2 वर्ष गावाकडे गेलो होतो, प्रिपरेशन करत होतो, तर घरचे म्हणायची येडं झालं आणि पळून गेलो म्हणून नोकरी वगैरे सोडली. तर असं होतं, मग हे प्रेशर येतं. त्यामुळं या प्रेशरमध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स मेंटेन करणं हे खूप अवघड आहे. बाकी अकॅडमिकली सगळेच तयारी करतात, सगळेच पुस्तक वाचतात, सगळेच विशेष तयारी करतात, आणि त्यामुळे काही तो जास्त डिफरन्स नाही. डिफरन्स आहे तो तुमच्या कॉन्फिडन्समध्ये, तुम्ही किती प्रेशर खाली चांगलं काम करू शकता, याच्यामध्ये खराब फरक पडतो. आणि माझी एक चूक तुम्हाला सांगायची की त्यामुळे मला थोडे कमी मार्क मिळाले असावेत, कारण मी व्यवस्थित प्लॅन करू शकलो नाही अभ्यास कसा करायचा, कारण मला जास्ती काही माहिती नव्हतं. आणि मी सोर्सेसविषयी एवढं म्हणजे कुठल्याही पुस्तकं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी सोर्सेसवर एवढा भर देत होतो तेव्हा, की यांनी विचारलं तर ते पुस्तक आणायचं, पुन्हा दुसऱ्याने सांगितलं की ते पुस्तक आणायचं, ते पण वाचायचं, हे पण वाचायचं, पुन्हा रिव्हिजनला वेळ नाही. तर तुम्ही सोर्सेसवर भर देऊ नका, कुठलंही एक पुस्तक वाचा, कुठलीही एक गोष्ट वाचा, आणि त्याच्यावरच तुम्ही रिव्हिजन करत राहा, स्वतःचा विचार करा. एक तर माझा अभ्यास जरा कमी होता, त्यामुळं पण मला फायदा झाला, म्हणजे मी फेकत होतो भरपूर काही काही, तर ते फेकतो आपण, त्याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट असते पण एक पॉझिटिव्ह गोष्ट असते की आपण आपले ओरिजिनल थॉट येतात तिथे, फेकण्यामध्ये आपल्यातलं आतलं काहीतरी येतं ना, तर त्याचा जरा फायदा झालेला आहे. कारण मला बऱ्याच गोष्टी काही माहिती नव्हत्या, म्हणजे परीक्षेत काहीतरी अपंगाविषयी एक योजना विचारली काहीतरी, तर तेव्हा काहीच आयडिया नव्हती. मग मी विचार केला की अपंगाचे काय काय प्रॉब्लेम असतील, मग चला सगळे सॉल्व्ह करून टाकू आपण इथे. मग असं सगळं फेकत गेलो, त्याचा थोडा फायदा झाला असेल, त्यांना पण बघून हसला असेल, त्याला मनोरंजन झालं, त्यांनी 2-3 मार्क जास्त दिले असतील, मग असा फरक पडला असेल. तर ते ओरिजिनल थॉट पण येतात आपल्या त्या ठिकाणी. आणि सोर्स तोच तुम्हाला सांगत होतो की सोर्सेसवर जास्त भर देऊ नका, आणि आपले स्वतःचे ओरिजिनल थॉट एक्सप्रेस करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ज्याचा फायदा झाला की माझा ग्रुप यशदामध्ये जो ग्रुप तयार झाला होता, 4-5 मुलं होती जी इंटरव्ह्यूला पण होती, जी पोस्ट होल्डर पण आहेत, तर एक चांगला ग्रुप तयार झाला होता. तर तुम्हाला हेच सांगायचं, तुम्ही पुण्यामध्ये अभ्यास करत आहात, त्याचा खूप पॉझिटिव्ह बेनिफिट आहे तुम्हाला, त्याचं मार्गदर्शन चांगलं मिळतं, प्लस तुमचा ग्रुप चांगला तयार होऊ शकतो. जर ग्रुपने स्टडी केला तर स्टडी हलका होतो, आणि जसं तुम्हाला सांगितलं की प्रेशर जे असतं कॉन्स्टंट, ते तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास केल्यानंतर तुमच्या मनावर राहत नाही. तर या गोष्टी प्रामुख्याने माझ्या यशाला कारणीभूत ठरल्या असं मला वाटतं. बाकी काय तुम्हाला माहितीच आहे मी कसं करून पास झालो, तुम्ही पण तसेच पास व्हा आणि यशस्वी व्हा. तुम्हाला ऑल द बेस्ट. मी माझं म्हणून संपवतो. धन्यवाद.